पुढची एक मोठी बातमी आहे. चलनामधून बाद करण्यात आलेल्या जुन्या नोटा जवळ बाळगल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. बंद करण्यात आलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोट 10 पेक्षा जास्त नोटा शुक्रवार नंतर जवळ बाळगणाऱ्यांना दंड लावण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबतचा अध्यादेश आता पारित करण्यात आलाय. दरम्यान चलनातून बाद झालेल्या नोटा बँकेत भरण्याची मुदत 30 तारखेला संपतीये. मात्र 31 मार्च 2017 पर्यंत जुन्या नोटा RBI मध्ये बदलून मिळणार आहेत. त्यासाठी कारण देणं गरजेचं आहे. आपण अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडून. मनोज, आपण पाहिलं की या सगळ्या नोटाबंदी प्रकरणानंतर एक नवीन नवीन आदेश आणि नियम येत होते, आता एक नवीन नियम केंद्र सरकारनं काढला, या अधिक काय माहिती आहे? नक्कीच, केंद्र सरकारने आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा अध्यादेश जारी केलेला आहे आणि यानुसार 10 नोटांपेक्षा ज्या जुना नोटा असतील त्या 10 नोटांपेक्षा जास्त नोटा जर एखाद्या व्यक्तीकडे आढळल्या तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. आणि ही कारवाई आहे, ही कारवाई किमान 4 वर्षे शिक्षा देखील असू शकते किंवा 5000 रुपयाचा दंड देखील असू शकतो. या संदर्भातली सविस्तर अध्यादेश अद्याप आपल्या हाती लागलेला नाही आहे. मात्र ज्या एखाद्या व्यक्तीकडे ज्या जुना नोटा असतील तर त्याच्या संदर्भात ठोस अशी कारवाई होऊ शकते. या संदर्भातल्या अधिक माहिती अशी आहे की जर एखाद्या निरीक्षण किंवा संशोधनासाठी जर एखाद्या व्यक्तीला जुन्या नोटा बाळगायच्या असतील तर त्यासाठी कायदेशीर परवानगीची गरज आहे. मात्र 30 डिसेंबर नंतर या जुन्या नोटा आहेत ज्या चलनातून केंद्र सरकारने बाद केलेल्या आहेत त्या जर नोटा एखाद्या व्यक्तीकडे सापडल्या किंवा आढळल्या तर या संदर्भात कायदेशीर कार्यवाही होऊ शकते. धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर केंद्र सरकारनं नवीन एक आता नियम काढलेला आहे. शुक्रवारपासून बँका आता जुन्या नोटा स्वीकारणार नाहीत आणि या जुन्या नोटा जर तुमच्या जवळ असतील, 10 पेक्षा जास्त 500 किंवा 1000 च्या नोटा तुमच्या जवळ असतील तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.